आज देगलूरला भारतीय जनता पक्षाचे बूथ प्रमुख आणि सत्यचंद्र प्रमुख यांच्या बैठकीसाठी माजी मंत्री आशिष शेलार साहेब, प्रदेशाचे उपाध्यक्ष सुनीलजी कर्जतकर, जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो होतो। बूथ प्रमुख आणि सत्यचंद्र प्रमुखांचा तो उत्साह बघितला। पंढरपूरमध्ये जे घडले ते देगलूरमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, याच्या माझ्या मनात तीव्र मात्र शंका आहे। शेवटी निवडणूक लढवायला कार्यकर्ताला, सगळ्याच निवडणुका पैशाच्या जोरावर होत नाही, तर निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या जोरावर। आणि लोकसभेमधला माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आमचा बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, पक्षाचे पदाधिकारी असतील, यांच्या प्रयत्नामुळं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता खासदार। आणि मला देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातल्या मतदारावर, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर अतिशय प्रचंड विश्वास आहे। एकदा दिलेला शब्द ते कधी बदलत नाही। आणि आज देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची निश्चितता भारतीय जनता पक्षाचा आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीची आहे, आणि निश्चित भारतीय जनता पक्ष